सागर बंगल्यावर आता घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी होत आहेत. अनेक जण फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत. दानवे, शिरसाट, राजू पाटील सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सागर निवासस्थानी भेटण्यासाठी आता मोठ्या संख्येनं नेते दाखल होत आहेत. प्रकाश सोळंके, राहुल आव्हाडे, राधाकृष्ण विखे पाटील, संजय राठोड यांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे. कुमार उत्तमचंद ऐलानी यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली आहे. नमिता मुंदडा, रावसाहेब दानवे, संजय शिरसाट, राजू पाटील आणि जयदत्त क्षीरसागर हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून. सीमा, आता सध्या सागर बंगल्यावर नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सध्या मिळते. काय एकूण अपडेट्स आहेत? खर तर उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपूरमध्ये संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल. आणि तत्पूर्वी आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आपल्याला नेत्यांची गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे. नेते लॉबिंग करताना खर तर आपल्याला बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांचं कुठेतरी पत्ता कापला जाईल, त्यांना डच्चू दिला जाईल असं म्हटलं जात होतं. त्यांच्या संदर्भात अनेक बातम्या आल्या. प्रगती पुस्तकामध्ये ते फेल झाले. त्यांच्या संदर्भात अनेक बातम्या आल्यानंतर आज थेट ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट असतील, त्याचसोबत मनसेचे राजू पाटील असतील, असे अनेक नेते. अजित पवार पक्षाचे प्रकाश सोळंके सुद्धा अजित पवार यांनी. एकूणच सगळे नेते आता सागर बंगल्यावर पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांशी ते चर्चा करतायत. धन्यवाद सीमा आपण दिलेल्या या माहितीसाठी.